मेदू वडा सांबार तर आपण खातोच, पण हा आहे ना पुण्यातला स्पेशल असा बटाटा वडा सांबार आहे. मस्त असा कुरकुरीत तळलेला बटाटा वडा, गरमागरम वाफाळतं सांबार, आ हा हा हा, खूप भन्नाट लागतं. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ना वडा सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत. म्हणजे मला तर प्रचंड आवडतं, आणि एक नुसतं वडापाव खाण्यापेक्षा ना वडा सांबारची जो आपला तूण लागते. पुण्यात आहे ना कॉर्पोरेशन आहे ना, तिथे एक ममता बहुतेक हॉटेल आहे छोटंसं, तिथला वडा सांबार आहा आपला तूण लागतो. माझ्या पद्धतीने हे वडा सांबार आज मी बनवत आहे. तर सगळ्यात आधी सांबारची तयारी करूयात. त्यासाठी 1/4 कप इथे मी तुरडाळ घेतली आहे, 1/4 कप तुरडाळ आहे. तर यामध्ये पाणी घालूयात आणि स्वच्छ अशी धुवून घेऊयात 3 ते 4 वेळ. आता यामध्ये पाणी घालूयात स्वच्छ धुतलेल्या डाळीमध्ये. साधारण 1.5 कप पाणी घालते, 1/4 कप डाळ आहे तर. आणि ही डाळ आहे ना भिजण्यासाठी आज ठेवणार आहोत आपण. काय होतं, वडा पण पचायला जड होतो, सांबार पण पचायला जड होतं. डाळ जर आपण भिजवून घेतली तर कम्पॅरेटिवली ती पचण्यास हलकी होऊन जाते आणि खूप जड नाही राहत. त्यामुळे एक 1/2 तास आपण ही डाळ भिजण्यासाठी ठेवूया. चला तर मग इथे डाळ बरोबर 1/2 तास ना भिजत घातली होती आणि छान फुलली आहे, तुम्ही बघू शकाल. आता यामध्ये घालूयात हळद, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग, थोडंसं पाणी. आणखी खूप पाणी घालायचं नाही डाळ शिजताना, नाहीतर ती नीट शिजली जात नाही. आता झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 3-4 शिट्ट्या काढून घेऊयात. चला, डाळ इथे छान शिजवून घेतलेली आहे, आह मस्त अशी एक्झ्यू झाली, तुम्ही बघू शकाल. आता ही घोटून घोटून घ्यायची, म्हणजे मग सांबारला छान असा एक संध पण आहे. आत्ता पाणी टाकायची गडबड नाही करणार आहे मी, पाणी नंतर वाढवू याच्यात, आत्ता फक्त घोटून घेते. चला आता सांबार तयार करूयात. तर यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं आहे. यात सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे, मग पुढचे जिन्नस घालूयात. मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये घालायच्यात मेथ्या 1/2 चमचा, कढीपत्त्याची पानं आणि उभा चिरलेला कांदा. साधारण 2 कांदे इथे उभे चिरून घेतलेले आहेत. आणि 4 ते 5 मिनिटं कांदा आपण परतून घेऊयात. सोनेरी किंवा लालसर कांदा करायची अजिबात गरज नाही, हलकासा मऊ झाला की पुढचे जिन्नस घालूयात. कांदा हलकासा परतत आला की यामध्ये टोमॅटोही घालूया. टोमॅटोचे उभे कापच घालते, हवं असेल तर मोठ्या फोडी करून घातल्या तरी चालेल. येस, आता टोमॅटो हलकंसं परतून घेतलं की यामध्ये लाल भोपळा साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या ते घालते आणि शेवग्याच्या शेंगा हलक्याशा परतून घेऊयात. आता यामध्ये पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे भाज्या शिजताना त्यामध्ये मिठाचा अंश जाईल. आणि झाकण न ठेवता, झाकण ठेवायची गरज नाही आहे, 1-10 मिनिटं या भाज्या आपण छान वाफवून घेऊया. चला, इथे जेमतेम या भाज्या 10 मिनिटं झाकण न ठेवता शिजवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल. भोपळा छान शिजला आहे आणि ही शेवग्याची शेंग हीही छान मऊसूत झालेली आहे. आता या स्टेजला ही जी डाळ आपण घोटून घेतलेली आहे ही डाळ यामध्ये घालणार आहोत. सगळीच डाळ मी घालते. आता ही जी घोटलेली डाळ आहे ना ही आधी या गरम पाण्यामध्ये एकसंध करून घेऊयात, एकजीव करूयात. बघा छान अशी एकजीव झाली. आता यामध्ये ना सुक्या लाल मिरच्या पण मी घालते आहे, फोडणीत घातल्या तरी चालेल. सांबार मसाला 1 मोठा चमचा, धनेपूड, लाल तिखट आणि हा चिंच गुळाचा कोळ किंवा चटणी आहे, त्यामुळे गुळ मी सेपरेट घालणार नाही आहे. ही चटणी माझ्याकडे तयार असते काय, त्यामुळे ही चटणी घालते. तर यात चवीनुसार मीठ घालूयात, पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल इतपत. आणि हे आता छान असं एकसंध करूयात रवीच्या सहाय्याने. आणि 10 मिनिटं झाकण न ठेवताच याला एक मस्त उकळी काढून घ्यायची. चला, इथे सांबार मस्त 10 मिनिटं उकळत ठेवलं आहे, तुम्ही बघू शकाल. रंगही बदललेला आहे सांबारचा आणि छान असं एक स्तंभ झालेलं आहे. आत्ता जरी सैल दिसत असलं तरी जसं जसं थंड होतं ना तसं ते दाटसर होतं, पण
जो एकजीवपणा हवा, एकसंधपणा हवा, तो खूप छान या सांबरला आलेला आहे. आता गॅस बंद करते आणि यामध्ये घालायची कोथिंबीर. तर सांबरही आपलं बनून तयार. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता बटाटा शिजत घालूयात. 1/2 किलो मी इथे बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्यावर तुम्ही बघाल माती धूळ भरपूर आहे. भरपूर पाणी घालायचं आणि स्वच्छ हे धुवून घ्यायचं. नळाखाली नाही करायची ही प्रोसेस. काय होतं ना, नळाखाली आपण धुवत बसलो ना पाणी खूप वाया जातं. त्यामुळे असं एका बाऊलमध्ये किंवा कुकरमध्येच ही प्रोसेस तुम्ही करू शकता. आता या स्वच्छ धुतलेल्या बटाट्यांमध्ये पाणी घालूयात. खूप पाणी घालायचं नाही, अगदी बटाटे पूर्ण बुडतील इतपत. बटाटे शिजायला जितपत पाणी लागेल तितपत पुरेसं आहे. झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये बटाटे शिजतात. वाफेवर शिजवायचं असेल तर हाय हीटवर 5 मिनिट, पुढचे 10 मिनिटं लो हीट. आता एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात बटाटा वडा बनवण्यासाठी. सो इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या. सो बेसिकली जितका बटाटा आहे, 7-8 बटाटे असतील तर प्रत्येक बटाट्याला 1 असं मी प्रमाण घेतलेलं आहे. पण तुम्ही तिखट नसाल खात तर कमी घेतलं तरी चालेल. या जरा कमी तिखट मिरच्या, त्यामुळे बऱ्यापैकी मी घेते. आता याची ओबडधोबड अशी पेस्ट तयार करू. खूप बारीक वगैरे करायची गरज नाही. हे कांड ही अशी कन्सिस्टन्सी पुरेशी. चला तर मग इथे बटाटा आहे ना छान शिजवून घेतलेला आहे. वा, साल याचे निघालेले आहेत ऑलमोस्ट. याचा अर्थ तो छान आतपर्यंत शिजला गेला आहे. आता हा डिशमध्ये काढूयात. चला, बटाटा आता हलकासा थंड झाला की याचं साल काढून घेऊयात. बटाटे छान असे सोलून झाले की सुरीने आधी रँडम कट करून घेऊया. आणि बटाटे तुम्ही बघू शकाल पचपची तर शिजलेले नाही आहेत. काय होतं ना, बटाटा जरी पचपची शिजला ना त्याची चव जरा कमी होते, उतरते. असा परफेक्ट बटाटा शिजला पाहिजे. आणि आता मॅशरने हा मॅश करून घेऊ. चला, तव्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. यामध्ये सगळ्यात आधी जाईल मोहरी. मोहरी छान फुटली पाहिजे, म्हणजे फोडणी खमंग बसते. आता असा मोहरी तडतडताना आवाज यायला लागला की यामध्ये घालूयात जिरं. जिरं ही छान फुललं पाहिजे. मग यामध्ये जाईल हिंग, कढीपत्ता आणि यामध्ये हा ठेचा जो आपण तयार करून घेतला होता, लसूण मिरचीचा ठेचा, हा घालून 1 मिनिटभर परतून घ्यायचा. हे सगळे जिन्नस अगदी महत्त्वाचे आहेत. कढीपत्त्याचा खूप छान स्वाद उतरतो या वड्याच्या मिश्रणात. आपण हा एकदा मिश्रण थंड झालं की कढीपत्ता काढून टाकत नाही, तो खाताना दाताखाली येईल. आता हे लसूण मिरची चांगलं परतून घेणं गरजेचं आहे. नाही परतलं तर काय होतं, वड म्हणजे ती मिरची बाजते बेसिकली, किंवा पचायला जड जाते. त्यामुळे तेलात अशी छान तळून घेतला ना हा ठेचा की वडा पचण्याला हलका जातो. हा, काय खमंग सुवास तरबळतो आहे या फोडणीचा. आता यामध्ये घालूयात हळद. हळदही एकजीव करायची आणि आता गॅस बंद करायचा. भाजी आपल्याला शिजवून किंवा परतून घ्यायची अजिबात गरज नाही आहे. गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर खरंच खूप सुंदर फोडणी बसली आहे. आणि ही हळद अशी नंतर घातली ना की त्याचा इतका छान सुवास येतो. क्या बात. आता यामध्ये घालूयात हा फोडून घेतलेला बटाटा. यामध्ये घालायचं मीठ चवीपुरतं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे करूयात आता मिक्स. मस्त. आणि हे बटाटा वडा बनवण्यासाठी ही भाजी इथे बनवून आहे तयार. आता कढीपत्ता तुम्हाला चालत असेल तर ठेवा, पण सरप्राईज एलिमेंट होतो मग वडा खाताना. काही काही जणांना मग चिडचिड होते म्हणून मग काढून ठेवलेलं. बरं, जितका शक्य असेल तितका बघून बघून काढून ठेवू शकता.
चला वडा बनवायचं आहे तर त्याचं जे आवरण आहे किंवा कोटिंग आहे ते बनवूया. तर इथे मी एक कप बेसन घेतलं आहे, यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालते. तांदळाचं पीठ घालणं अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं काहीच हरकत नाही. आता यामध्ये घालूयात हळद, अगदी चिमूटभर खायचा सोडा. खायचा सोडा नाही घातला तरी ते बॅटर छान होतं, खुसखुस होतं. याच्यात तुम्ही एक चमचाभर कडकडीत गरम केलेलं तेल घालू शकता आणि चवीपुरतं मीठ. आता हे सुके जिन्नस छान मिसळून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडंसं दाटसरच पीठ आपण तयार करून घेतो. चला आता हे पीठ बनवून तयार आहे आणि बघू शकाल छान असं दाटसर झालं आहे, पण सरसरीत आहे, अगदीच म्हणजे पडत नाही असं नाही. हे बघा छान असं याचं फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे. आता हे मुरण्यासाठी एक 10 मिनिटं बाजूला ठेवू. चला आता हे बटाटा भाजीचं सारण आहे, याचे वडे तयार करूया, गोळे तयार करूया. तर शक्यतो आहे ना वडा सांबारचा वडा आहे ना चपटा चुपटा नसतो, छान असा घुपघुपीत आणि गोल गरगरीत असतो. सो तसेच मी इथे आता वडे तयार करते, थोडेसे आकाराला मोठे आणि घुपघुपीत. या पद्धतीने गोल गरगरीत हा वडा तयार करून घ्यायचा आणि हा ठेवूयात आता डिशमध्ये. आता याच पद्धतीने आपण आपले सगळे वडे तयार करूयात गोलू मोलू. चला आता वडे तळूयात. तर इथे पीठ 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं होतं, बेसनचं पीठ. यावर हलकेसे बबल्स आलेले तुम्हाला दिसत असतील. आता हे पुन्हा एकदा घोळवून घ्यायचं, म्हणजे मग ते एकसंध किंवा एकजीव होतं. आता जे आपल्याला वडे तळायचे आहेत तो एक एक वडा या पिठामध्ये घोळवून घ्यायचा छान सगळ्या बाजूने. छान त्याला हे बेसन पिठाचं कोटिंग आलं पाहिजे आणि आता हा छान असा घोळून झाला की हा सोडायचा तेलामध्ये. आता ही प्रोसेस तुम्ही हाताने करायला जर तुम्हाला आवडत नसेल तर एखादी पळी किंवा चमचा घ्यायचा. यापूर्वीच्या वड्याच्या रेसिपीमध्ये ती मेथड दाखवलेली आहे मी, त्याने केलं तरी चालेल. सो छान अशी आंघोळ घालायची बेसिकली वड्याला आणि मग हलक्या हाताने उचलून तेलामध्ये सोडायचं. आता हलकंसं एक बाजू झाली याची तळून की हा लगेच उलटवून घ्यायचा आणि छान असा एकसारखा रंग येईपर्यंत तळून घेऊया. चला वडा खमंग असा तळून झालेला आहे, अफलातून दिसतोय वडा, क्या बात आहे. आहा मस्त क्रिस्पी होतो हा वडा आणि चव भन्नाट लागते. आता वडा काढूयात, एक एक वडा घेऊयात आणि हा वडा ठेवूयात टिश्यू पेपरवर. मस्त बघा काय मस्त कुरकुरीत झालेला आहे, क्रिस्पी होतो एकदम. आता याला शेप तुम्ही म्हणाल एकसारखा नाही आहे, इंडक्शनवर मी करते, फ्लॅट बेस असतो आणि इंडक्शन काय करताना खूप हीट जनरेट करतं, त्यामुळे बेसला तो टाकला की चिकटून राहतो, त्यामुळे रंग हवा तसा एकसारखा नाही आलेला. पण तुम्ही जर रेग्युलर गॅसवर आणि हलकीशी खोलगट कढई वापरली तर छान तो गोल गरगरीत आणि त्याचा रंगही एकसारखा येतो. कमाल जबरदस्त दिसतोय हा वडा, आता हा सर्व करूया. चला इथे ना या छोटूशा कढईत पण वडा तुम्हाला तळून दाखवते. हा बघा किती सुंदर होईल, वड्याला अशी छान आंघोळ घालूयात. सो वडा तळताना शक्यतो अशा खोलगट कढईचा वापर करा. पूर्ण पीठ यातलं निथळून घेऊया आणि हा लगेचच उलटवून घेऊयात. बघा काय सुंदर तळला जातोय अशा खोलगट तळे कढईमध्ये, कमाल. वा आता इथे बघू शकाल तुम्ही वड्याला ना छान असा एकतर गोल गरगरीत आकार पण आला आहे आणि रंग देखील एकसारखा सोनेरी आलेला आहे. तर हा वडा पण ठेवूयात टिश्यू पेपरवर.
त्या गरमागरम वाफाळतं सांबर आणि त्यावर हा मस्त कुरकुरीत वडा, आहा हा, हे म्हणजे ना हे कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्ग सुख आहे असं नक्की मी म्हणू शकते, कमाल. चला, ही वडा सांबरची रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.